महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। कैलासवासी संजय पवार यांच्या जयंती निमित्तानं कीर्तनाचं आयोजन। धुळे शहरातील मोहाडी उपनगरात कैलासवासी संजय महारू पवार यांच्या जयंतीनिमित्तानं हरिभक्तपराय अमोल महाराज घुगे अकोला यांचं जाहीर कीर्तनाचं आयोजन भरत पवार कुणाल पवार आदर्श ग्रुपच्या वतीने करण्यात आलं होतं। कीर्तन सोहळ्यात पंचक्रोशीसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। यावेळी हा हरिभक्तपरायण अमोल महाराज घुगे यांनी देशभक्ती आणि तरुण पिढीला दिशा दर्शवणारे कीर्तन यावेळी केले। मुलामुलींनी व्यसनाकडे न जाता देशसेवेसाठी काहीतरी करण्याची जिद्द अंगी बाळगा। पोलीस भरती, आर्मी यासह अनेक सैन्य सेवेत आपण सामील व्हा असं देखील आवाहन अमोल महाराज यांनी तरुणाईला केलंय। पण आपलं कसं झालं माहिती आहे, हृदयात हृदयात भगवंत राहिला, हृदयातून उपाशी कुठे शोधीसी रामेश्वर। कुठे नाही देव, लहान लहान लेकरांच्या बोलण्यात, शेतकऱ्याच्या पिकात, कधी कधी तो देव धुळ्याच्या बस स्टँडवर, धुळ्याच्या स्टेशनवर। मायबाप 5 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही, काहीतरी द्या। साहेब माझी आई अशिक्षित आहे, कुणाल दादांसारखंच माझं जीवन आहे। वयाच्या 7व्या वर्षी मी सुद्धा माझे वडील गमावले। माझी आई नेहमी सांगते, बाळा आपल्याला दिवसातून देव 3 वेळेस दर्शन देतो, फक्त ओळखता आलं पाहिजे। प्रत्येकाला देव भेटतो बरं आई, फक्त ओळखता आला पाहिजे। कुठे नाही तो देव, देव बोलतो बालमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कधी तुम्ही विसरला असाल मिनी, 26 वर्षाचा तरुण मुलगा 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना तरुणांनो, तर 26 वर्षाचा आफताब नावाचा मुलगा आठवा आणि 22 वर्षाची श्रद्धा नावाची मुलगी आठवा। या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले। ते 35 तुकडे फ्रीजर मध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज 1-1 तुकडा काढून जंगलामध्ये जंगलातील हिंस पशूंना खाण्यासाठी टाकण्यात आला। म्हणून आजही माझ्या सरकारला प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा आंधळा समाज त्याला प्रेम म्हणत असेल, मी धर्मावर बोलत नाही, मी प्रेमाविषयी बोलतो, तरी सुद्धा आंधळा समाज त्याला प्रेम म्हणत असेल तर या समाजाला प्रेम कळालं नाही। ते प्रेम सांगण्यासाठी संत आपल्याला नेहमी प्रेम सांगतात सर, माय बापासारखं प्रेम नाही। आजकाल तर प्रेम नावाचा शब्द लय खाली आलं, बोल ना त्यांना, आजकाल प्रेम नावाचा शब्द फार खाली आला। एकमेकाला लोक भेटले ना, ते लवाड लोक एकमेकाला भेटले ना की म्हणतात आमचं तुमच्यावर प्रेम, हा जोडून म्हणतात एकमेकाला भेटले की। ते इंदुरीकर बाबांचं एक वाक्य आहे,
तुम्ही करोडो रुपयाचा कार्यक्रम ठेवला असता कुणाल दादा, पण हे नामस्मरणाचं जे पुण्य त्यांच्या या जगाच्या पाठीवर मनुष्य गेल्यानंतर त्याच्याकडे काहीच जाऊ शकत नाही, फक्त आपण संकल्प राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ते राम कृष्ण हरी वाह राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।